तो कांशी मी रमण या सिनेमाचं पुस्तक लॉन्च झालं, काय माहिती द्याल काय सगळं या सिनेमाबद्दल? मी रमाई हा जो चित्रपट आहे तर तो रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्या रमाईचा खरा इतिहास सांगणारा चित्रपट आहे। आणि आत्तापर्यंत रमाईची एक बाजू समाजाच्या समोर प्रेझेंट झालेली आहे आणि जी लढाऊ प्रवृत्ती आहे रमाईची तर ती आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटातून घेऊन येणार आहोत। तर आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद तर आम्हाला आहेच, पण लवकरात लवकर हा चित्रपट तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे धाडसी रमाई ज्या आहेत तर त्या समाजापुढे घेऊन येणारा हा चित्रपट आहे। त्यांनी माझ्यासमोर अप्रफुल्ल जर मांडलं की मी रमाई याची स्क्रिप्ट सर तुम्हाला लिहायची आहे, तर मी एक सेकंदाचाही अवधी न जाऊ देता त्याला होकार दिला। कारण मी जे काही आहे आत्तापर्यंत, मला जे काही पुरस्कार अमेरिकेचे लंडनचे वगैरे भेटले असेल दादासाहेब फाळके, तर ते सगळे बाबासाहेबांमुळंच आहे सगळं। तर मला बाबासाहेबांची उतराई म्हणून मला एक संधी मिळाली की मी रमाई लिहायला पाहिजे। आपल्या उतराई तर इतके ह्याच्यात होऊ शकत नाही, पण मी रमाई जेव्हा हातामध्ये घेतली तर आत्ता अलीकडच्या काळामध्ये नवनव्या कादंबऱ्या खूप रमाईवरती उत्तम पद्धतीच्या आलेल्या आहेत, त्यामधले असलेले संवाद नाट्यमय संवाद। परंतु आपण एक टॅगलाईन ठरवलेली होती या रमाईची की रडणाऱ्या नव्हे तर लढणाऱ्या रमाई, आणि ती टॅगलाईन कुठेही न सुटता हा सिनेमा आपण मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विशेष मला याच्यातून असं वाटलं की चित्रपटसृष्टी 1957 जेव्हा पहिला श्यामची आई चित्रपट आला, तर आपण भारतीय समाज श्यामच्या आईला स्वीकारतो, नाही का? आपण मदर टेरेसेला स्वीकारतो, आपण ही इंदिरा गांधी यांच्यावर सिनेमा आला आपण स्वीकारतो, पण रमाईला स्वीकारताना आपण एक चौकट बांधत असतो, प्रत्येकाला एक ती चौकट दिसते। तर मला वाटतं की रमाई, जसं तुम्ही प्रश्न विचारलेला होता की बाबासाहेब हे संपूर्ण देशाचे आहेत आणि देशासाठी त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य अर्पण केलेलं आहे, आणि एवढ्या मोठ्या दीपस्तंभाची एक पत्नी ती पण दीपस्तंभच असते, ती पण लढणारीच असते। तर मला वाटतं की ही देशाची व्यक्तिरेखा आहे, एका समाजाची व्यक्तिरेखा नाही, आणि देशाने त्याची प्रेरणा घ्यावी अशा पद्धतीची आहे। आपल्या शाळेमध्ये ना हमेशा एक गोष्ट नेहमी शिकवली जाते की जर आपल्याला प्रेरक गोष्टी जर सांगायची असेल तर विदेशातल्या स्त्रियांचं उदाहरण दिलं जातं की रोंडा बोल्डा अशा होत्या, त्या नाही का जागतिक पद्धतीच्या लेखिका अशा आहेत, परंतु आपल्या देशामध्ये त्यांच्याही पेक्षा उंचीच्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत। त्यामध्ये जिजाऊ आहे, रमाई आहे, जशी आपली श्यामची आई आहे, नाही का? ह्यांच्यावरती चित्रपट येणं फार मला वाटते गरजेचं आहे, आणि ह्या येणाऱ्या पिढ्या आहेत तर त्यांना हे प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत। तुमची जेव्हा जीवनामध्ये खच्चीकरण व्हायला लागेल, कधीतरी असं वाटेल की आता आपण खूप खचलो आहोत, त्यावेळेस बाबासाहेब आणि रमाई यांना इक्वल एका याच्या लेवलमध्ये घ्यावं लागतं। ही तारेवर प्रश्न खूपच मला मस्त वाटला तुमचा, की कारण आता आपण समजा मी जर एखादा रोमॅन्टिक सिनेमा लिहू लागलो तर एक नट आणि नटी मी त्यांना एकत्रित आणण्यास मला काही वेळ लागत नाही, कारण पण हे महापुरुष आहेत, आणि हा बाबासाहेब विशेष प्रचंड सेन्सिटिव्ह आहे। माझी किती मोठी कसरत होती की प्रत्येक डायलॉग लिहिताना माझ्याकडून चूक तर होणार नाही, कारण समाज एकाच चुकीला माफी देणार नाही। तर रमामध्ये आणि बाबासाहेबामध्ये जेव्हा टॉकिंग होते, टॉक शॉट सीन आहेत, तर ते मी प्रचंड अभ्यास करून, मी एक नव्हे तर मी याच्यावरती मी तसं मी 10वीलाच बाबासाहेब वाचायला सुरुवात केली, 10वीपासून ते आत्तापर्यंत कंटिन्यू वाचतो, पण पुनर्वाचन मी केलं आणि बाबासाहेबांना आणि रमाईला एकत्र आणण्यासाठी प्रेक्षकांना आवडती या पद्धतीने मांडलं। धन्यवाद सर, तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू।